अंगविकलांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाहीत. उदाहरणार्थ शिवाजीनगरमधील अंगविकल मारुती जाधव, याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एक हात नसल्यामुळे काम करता येत नाही, जीवन जगणं कठीण झालं आहे. तशातच अंगविकल पेन्शनसाठी अर्ज घालून 11 महिने झालेत, अजूनपर्यंत पेन्शन मंजूर झालेलं नाही. ह्यात अधिकाऱ्यांचा दोष की सरकारच्या तुटी हे समजेन असं झालं आहे, पण अंगविकलांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची ताबडतोब विचारपूस करणे गरजेचे आहे. काय नाव तुमचं? माझं नाव संजय मारुती जाधव, शिवाजीनगर तिसरी जिल्ह्यामध्ये राहतो मी. माझी गेल्या जुलैमध्ये 23 तारखेला ऑर्डर कॉपी आलेली, आत्तापर्यंत मला पेन्शन आलं नाही, मला मागं पुढं कोण नाही आहे, मला कामधंदा नाही आहे, आणि मी असं लोकांना पैसे घेऊन घेऊन मी माझी दिवस काढावं लागले. तर असं आहे. काय तुम्ही तिथं अधिकाऱ्यांच्याकडं गेल्यानंतर, तुम्हाला अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर काय म्हणते त्याने, 8 दिवसाने 15 दिवसाने या, महिन्याने या, तुमची येईल पेन्शन, येईल पेन्शन. मग आत्तापर्यंत वाट बघितलो, आत्तापर्यंत 11 महिने झाले, आत्तापर्यंत 1 रुपया आली नाही मला. बरं, तुम्ही तिथं कुठल्या अधिकाऱ्याला भेटलेला, काय नाव तुमचं? त्यांचं आडनाव फक्त मला त्यांचं नाव मिळतं, मॅडम आहे, जाधव मॅडम. जाधव मॅडम, जाधव मॅडमला भेटलो. काय म्हणतात त्याने? त्याने काय म्हटले, या 15 दिवस येतील, 8 दिवसातील, महिन्या येतील. मग असं महिने करत करत आत्तापर्यंत मला 11 महिने झाले. तर तुम्हाला तुमच्याकडे काय पैशाची मागणी वगैरे केली का? काय काय त्याचं काय बोलले नाही, तर पण आम्ही डिमांड ठेवलेलं तर काय त्याने काही नाव काढले नाही. मग आता आम्ही जाणून बिन जाणं आम्हाला लोक देतो, तुम्ही आम्ही 100 रुपये एकदा दिले होते, बाकी काय नाही. आता वाट तुम्हाला पेन्शन लागू होऊन 11 महिने झाले, अजूनपर्यंत तुमच्याकडे अकाउंटला 1 रुपये सुद्धा जमा झालेला नाही. पैसे अजूनपर्यंत काय घ्यायचं आता?